किंबहुना या विधिमंडळाच्या परंपरेला काळीमा फासण्याचं काम विरोधी पक्ष नेत्यांच्या माध्यमातून काल आई बहिणीवरनं शिव्या देऊन माझं म्हणणं तर ऐकून घ्या. सभापती महोदय इथं झाल्यावर मीडियात जाऊन परत बोलायचं का? धाक भीती आहे की नाही? माझं आव्हान आहे सभापती महोदय, सगळे आमच्या सभासद बोट वर करतात, कोणाच्यात हिंमत आहे ना बाहेर येऊन बोट तोडावं? आम्ही का भांगड्या भरून इथं राजकारणात आलेलो आहोत का? गडकरी साहेबांसहित ज्याने महाराष्ट्राला एक आकार आणि दिशा दिली अशी मोठी लोक या पदावर येऊन बसलेत आणि त्या पदाची गनिमा धुळीस मिळवण्याचं काम किंबहुना या विधिमंडळाच्या परंपरेला काळीमा फासण्याचं काम विरोधी पक्ष नेत्यांच्या माध्यमातून काल आई बहिणीवरनं शिव्या देऊन. माननीय दारेकरजी, मला इथे सांगायचं की इतके गंभीर प्रकार आपल्या सभागृहात घडलेला आहे, याच्याबद्दलची प्रोसिडिंग व्हिडिओ क्लिप सगळं बघून माझं काम. माझं म्हणणं तर ऐकून घ्या. सभापती महोदय इथं झाल्यावर मीडियात जाऊन परत बोलायचं का? धाक भीती आहे की नाही? माझं आव्हान आहे ना सभापती महोदय, सगळे आमच्या सभासद बोट वर करतात, कोणाच्यात हिंमत आहे ना बाहेर येऊन बोट तोडावं? आम्ही का भांगड्या भरून इथं राजकारणात आलेलो आहोत का? त्याच्यामुळे सभापती महोदय, माझं म्हणणं माझा अधिकार आहे. मी पक्षाचा गटनेता म्हणून आमची भूमिका या ठिकाणी मांडण्याचा नैतिक अधिकार या ठिकाणी माझा हक्क आहे. माझी आपल्याला विनंती आहे ना, तर सभागृहाचं कामकाज आम्ही सत्ता पक्षाचे असलो तरी चालू देणार नाही. मुद्दा असा आहे माझं, याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना मी समजावून सांगते की पहिली गोष्ट म्हणजे काल जो प्रकार घडला त्या संदर्भामध्ये मी माझा काही निर्णय घेणार आहे. नाही नाही, तुमचं म्हणणं जे आहे ते मी ऐकलेलं आहे. नाही नाही, त्याच्याबद्दल तुमची मतं मी विचारलेली नाही आहेत. तुम्ही नाही नाही, पण याच्यावरती सभागृहात तशी चर्चा होऊ शकत नाही आहे, त्याची गांभीर्याने दखल घेतलेली आहे. मी सभागृहाचं कामकाज एक तासासाठी स्थगित करते, एक तासासाठी कामकाज थांबवतो.